तालुक्याअंतर्गत खैरी ग्रामपंचायत अंतर्गत बौद्धविहार परिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पंचायत समिती कामठीच्या वतीने 3 दिवसीय ग्राम रोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर आज या 3 दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सहायक खडविकास अधिकारी प्रदीप गायगोळे यांच्या हस्ते संपन्न झाले। कामठी येथे खैरी ग्रामपंचायत अंतर्गत बौद्धविहार परिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पंचायत समिती कामठीच्या वतीने 3 दिवसीय ग्राम रोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर या कार्यक्रमाने प्रामुख्याने विस्तार अधिकारी शशिकांत डाकोडे, रुपेश दापके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रकाश देश, मुख्य प्रशिक्षक कीर्ती गजभिये, मुख्य प्रशिक्षक वरुण पिसे, पंचायत राज सामूहिक मणेरा, खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू कापसे, माजी सरपंच वारेगाव देवराव पांडे प्रामुख्याने उपस्थित होते। तर 3 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रशिक्षक यांनी भाग घेतला होता। तर हे कार्यक्रम रोजगार हमीला आणि रोजगाराला नवी दिशा देईल अशी प्रतिक्रिया सहायक खंड विकास अधिकारी प्रदीप गायगोळे यांनी यावेळी दिली। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हे मला वाटते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे। आणि माझ्या इथं कामठी तालुक्यामध्ये माझं खैरी गाव हे निवडलं गेलं आहे। आणि जे स्वयंरोजगार आहेत त्या राष्ट्रीय ग्रामीणचे जे मजदूर असते त्यांच्याकडे जे एक सुपरवायझर म्हणून त्याचं हे ट्रेनिंग आहे। त्याचं ट्रेनिंग याकरता आहे की गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना येतात, कुठल्या कुठल्या काय काय योजना दिल्या जाईल किंवा त्या गावामध्ये कुठल्या अडचणी आहे याचं पूर्ण प्रशिक्षणार्थी इथं देण्यात येते। आणि त्यानंतर उद्याला हे प्रत्यक्षात गावामध्ये घुमून काय योजनेचा लाभ घेता येईल, कसा योजनेचा लाभ घेता येईल आणि काय काय योजना आहे त्याबद्दल हे आजचं प्रशिक्षण आहे। धन्यवाद। या ठिकाणी ग्रामरोजगार सेवक यांचं 3 दिवसीय अनिवासी आपलं प्रशिक्षण आहे। त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवक समृद्ध होईल, तसेच ग्रामपंचायतमधील जे आपले कुटुंब आहे त्यांना केंद्रस्थानी मानून आपल्याला गावातील प्रत्येक कुटुंबाला लघुपती करायचं आहे। त्याचं वार्षिक उत्पन्न वजा जातात त्या कुटुंबाकडे 1 लाख रुपये शिल्लक राहील या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे। त्याच्यासाठी कुटुंब सर्वेक्षण आहे, त्याच्यामधील गावातील सगळे नागरिक लोक, आशा वर्कर, CRP, अंगणवाडी सेविका, शिक्षक, त्याच्यानंतर आपल्याकडे पोलीस पाटील, या सर्व समावेशकचा याच्यामध्ये आपण अंतर्भाव करणार आहोत। आणि गावासं सन 2022 आपल्या 23 सूक्ष्म नियोजन आराखडा आपण करणार आहोत। आणि त्या आराखड्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक आपला योजना देऊन त्याचं जे काही जीवनमान आहे ते उंचवण्याचा ते प्रयत्न करतात। यासोबतच सार्वजनिक स्वरूपाचे जे आपलं काम आहेत ते गावामध्ये करून गावाचा भौतिक विकास आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला करता येईल या पद्धतीचं हे 3 दिवसीय आता ट्रेनिंग आहे। केंद्र सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे। आणि ह्या योजनेमध्ये आपण गावाचा आणि त्या गावातील व्यक्तीचा दोन्ही विकास साधण्याच्या दृष्टीने ही रोजगार हमी योजना तयार झाली आहे। आणि ह्यामध्ये जे रोजगार सेवक म्हणून गाव पातळीवर किंवा ग्रामपंचायत पातळीवर जे काम करीत आहेत त्यांना एक चांगलं प्रशिक्षण मिळावं आणि त्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्यांनी गावात चांगले काम करावे यासाठी हे 3 दिवसीय प्रशिक्षण आपण इथे आयोजित केलेलं आहे। VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।